अजूनही कोरोनाचा वाढता उद्रेक. कोरोना रुग्णांना बेड्स मिळेनात. जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार. गेल्या वर्षी 9 मार्चला पुण्यात राज्यातला पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोना वाढत गेला. आता वर्षभरानं पुन्हा एकदा तीच परिस्थिती ओढवली. राज्यात बुधवारी आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या वाढ झाली. त्यामुळे आता कठोर उपाययोजना राबवण्यास पुणे महापालिकेनं सुरुवात केली. पीएमपीएलची प्रवासी संख्या, बगीचे, दुकानं, बाजारपेठांच्या वेळा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू आहे. आधीचे निर्बंध लावण्याच्या संदर्भामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे त्याच्या संदर्भात काहीतरी निर्णय आता आपल्याला घ्यावा लागेल अशी चर्चा झाली. त्याच्यानंतर उद्यानांच्या संदर्भामध्ये निर्णय काहीतरी करावा लागेल त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. कोरोना रुग्ण वाढल्यानं पुण्यात सध्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत. पुण्यात सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये सुमारे 1000 बेड्स उपलब्ध आहेत. मात्र विशिष्ट हॉस्पिटलमध्येच दाखल करून घेण्याचा रुग्णांचा आग्रह असतो असं महापौर सांगतात. लवकरच शिवाजीनगरचं जम्बो कोविड हॉस्पिटल देखील पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये तातडीनं आम्ही आता सोमवार किंवा मंगळवारी साधारणतः 200 बेड्स ऑक्सिजनचे आम्ही सुरू करतोय. महापालिका म्हणूनच त्याच्यामध्ये आता आम्ही हे सगळं काम करणार आहोत. पुणे महापालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या तरी आता जबाबदारी नागरिकांची देखील आहे. कोरोनाला हरवायचं असेल तर प्रत्येकालाच कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल. अरुण मेहत्रे, Zee 24 तास, पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे जालन्यातील हसनाबाद, तळेगाव, पिंपरी, विटा या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस बरसलाय. या गारपीट आणि पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह आंब्याचंही तुरळक ठिकाणी नुकसान झालंय. आज संध्याकाळी अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस गारपिटीला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस आणि गारपीट बरसली तर अकोला टेंभुर्णी भागातही पावसानं हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा परिसरात गारपिटीनं मोठं नुकसान केलंय. आज पुन्हा एकदा मेळघाटातल्या काटकुंभ, डोमाबा, देही, कोयलारी, बगदरी, काजलडोह सह अनेक गावात तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळे गावात अक्षरशः गारांचा खच पडला होता. तर या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाला जबर फटका बसलाय. गहू, हरभरा आणि मक्याचं मोठं नुकसान झालंय. 24 मार्च पर्यंत असंच हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. लॉकडाऊनमुळे नागपुरात 21 मार्च पर्यंत फळं भाजी विक्रीला केवळ 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर घसरलेत. सर्व भाज्यांची विक्री 15 रुपये किलोपेक्षा कमी दरात केली जाते. याशिवाय हॉटेल खानावळी बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाज्यांची उचलही कमी झाली आहे. किरकोळ भाजी विक्रेता भाज्या अगदी कमी प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे मंडईत भाजी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च निघत नाहीये. नाशिक जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला 3000 रुपयांच्या आसपास आलेला उन्हाळी कांदा आता 1000 रुपयांवरती पोहोचलाय. लाल कांद्याला सुरुवातीला 2800 रुपये भावानं विक्री केली गेली. मात्र आज त्यास 900 रुपये भाव मिळतोय. रोज बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. छत्रपतींचा विचार म्हणजे